पानी आओ, पानी हो, खूब प्रहार लग लिया जमर अग्नि माते अगं खूप शोधलं, अख्खं जंगल पालथरातलं पण पाण्याचं थेंबही नाही सापडला ग. आपण एक काम करू, थोडं पुढे जाऊ, तसा मुख्य नगरीत पोचायला अजून अवधी आहे. नाही रे बाळा, पाणी प्यायल्याशिवाय एक पाऊलही टाकलं जाणार नाही. पाणी माते थांब, इथे असावा पाणी. चल आपण जाऊया तिकडे. कुठे? चल माते. माते पाणी, पाणी आहे. हो दैवी योग. हो, म्हणजे आपल्याला अशी तहान लागणं आणि कोणीतरी इथे पाणी ठेवणं ह्याला सहज योग नाही म्हणता येणार. हा दैवी योगच आहे. जमदग्नी, आपल्याला जे हवं असतं ते आपल्यापर्यंत असं पोहोचणं यालाच भाग्य म्हणतात. लेकरांची काळजी करणारी ती आदी माया, ती हे असे योग जुळवून आणत असते बघ. सत्यवती, हे जरी खरं असलं तरी असे दैवी योग आपसुक घडत नाही. ज्यांच्या हातून ही सेवा घडते त्यांना पुण्यात्मे म्हणावे. हे राज्य कुणा पुण्यशील राजाचंच असावं. खरंय तुमचं. कान्यकुब्ज नगरीत आपण पाऊल ठेवलं आणि हे राज्य आपली काळजीच घेऊ लागलं. आता माझ्या मनाला खात्री पटतीये की श्री महादेवांनी दिलेला संकेत हा सार्थ आहे म्हणून. आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्याच राज्यात मिळतील. चलायचं. आता झालं का समाधान? हो. आता तरी निघायचं का? स्वामी, जायलाच हवं का? कालच रेणुकीच्या जीवावर बेतलं आणि आज तुम्ही तिला घेऊन शेजारच्या राज्यात जाताय. अहो, त्यात घाबरण्यासारखं काय? अपघात हे केवळ अपघातानेच घडतात, आकस्मिक. आणि तसंही जे घडलं ते पुन्हा तसंच घडेल असं तर होत नाही ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जीव जन्मल्या क्षणापासून मृत्यू त्याच्या सोबत चालत असतो. तो त्याला फक्त एकदाच घेरतो. तो केव्हा येईल तेव्हा येईल, पण त्यासाठी आपण प्रत्येक क्षण मरायचं नसतं. अहो, पण लेक आहे ती आपली. ती एक दैवी दान आहे. तिला काहीही होणार नाही, तुम्ही तिची चिंता करू नका. आणि महाराणी, आमचं जाणं आवश्यक आहे. तिकडे मठात सच्चिदानंद सरस्वती नावाचे फार मोठे तपस्वी आले. त्यांनी आपल्या रेणुकेला शिष्या म्हणून स्वीकारावं असं साकडं आम्ही त्यांना घालणार आहोत. पण तिकडे जायची काय आवश्यकता आहे? आपण दूध धाडले तर ते इकडे येतील. असं होणार नाही महाराणी. जर ज्ञानाचं मोल जाणून घ्यायचं असेल तर गुरुपर्यंत जायचे परिश्रम हे घ्यावेच लागतात.